हाय फ्रेंड्स तर आज आपण बघूया काही अशा टिप्स ज्याने तुम्ही तुमचं किचन क्लीन आणि ऑर्गनाइज्ड वेल मेंटेन असं ठेवू शकतात आपल्याला आपलं घर नेहमीच स्वच्छ पाहिजे असतं आपण तसं ते स्वच्छ क्लीन ठेवून देतो आणि किचनसुद्धा आपल्याला क्लीन पाहिजे असतं तसं आपण ठेवतो पण बरेचदा असं होतं की किचन लवकर लवकर खराब होतं किंवा आपण किचनमध्ये काही ना काही काम करतच असतो त्यामुळे ते तेवढं मेंटेन राहत नाही आज आपण बघूया अशा टिप्स ज्या तुम्ही फॉलो करून तुम्ही तुमचं किचन खूप असं क्लीन आणि ऑर्गनाइज्ड ठेवू शकतात तर व्हिडिओ कंप्लीट लास्टपर्यंत बघा चॅनलवर फर्स्ट टाईम मला असाल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकन आहे त्यावर सुद्धा क्लिक करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याच्या फर्स्ट नोटिफिकेशन्स तुम्हाला नेहमीच येतील तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया तर आपली फर्स्ट टिप आहे की फ्रीज मायक्रोवेव्ह हे नेहमीच क्लीन करत जा फ्रीज आपण नेहमीच काही ना काही ठेवायला यूज करतो भाज्या ठेवतो दूध ठेवतो तर तो महिन्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा तरी तुम्ही क्लीन करत जा एकदम डायरेक्टली सहा महिन्याने किंवा वर्षभरात एकदा असं नका क्लीन करत जाऊ कारण की तिथपर्यंत जर तुम्ही ठेवत असाल फ्रीज तर तो, तो खूप जास्त खराब होईल आणि त्यातले वस्तूसुद्धा लवकर लवकर खराब होतील जर तसा तुम्ही ठेवून दिला सहा महिने क्लीन केलाच नाही तर कारण की फ्रीज पण जर नेहमी कर क्लीन करत राहाल वर्षभर तर तेवढा जास्त वेळ लागणार नाही क्लीन करायला आणि वर्षभरातून एकदा किंवा सहा महिन्यानंतर तुम्ही क्लीन करायला घेतला तर तो खूप जास्त टाईम लागेल तुम्हाला क्लीन करायला आणि त्याचप्रमाणे मायक्रोवेव्हसुद्धा नेहमी क्लीन करत जा यूज केल्यानंतर तो क्लीन करायचा म्हणजे मग जास्त वेळ लागणार नाही तो क्लीन करायला आणि फ्रीज आणि मायक्रोवेव्ह क्लीन असेल तर आपलं किचनसुद्धा क्लीन दिसतं रात्री सगळं आटकलं की किचन सिंक किचन काउंटर टॉप आणि गॅस स्टोव वगैरे सगळं तेव्हाच क्लीन करून मगच हो भोपाळ तसंच जर तुम्ही ठेवून दिलं किचन काउंटर टॉप वगैरे क्लीन न करता की नेक्स्ट डे सकाळी मॉर्निंगमध्ये क्लीन करून तर सकाळी काय होतं उठल्यानंतर जर तुम्ही असा सगळा पसारा बघितला तर तुम्हाला काम करायचं उत्साह राहणार नाही तुम्हाला तेवढं ना फ्रेश वाटणार नाही सकाळी उठल्या उठल्या कारण की सकाळी उठल्या उठल्या आपण किचनमध्येच जातो म्हणून रात्री झोपायच्या आधी सगळं क्लीन करायचं किचन आणि मगच झोपायला जायचं म्हणजे तुम्हाला नेक्स्ट डे मॉर्निंग किचनमध्ये आल्यानंतर फ्रेश वाटेल तुमचं किचन वेल मेंटेन दिसेल वेल ऑर्गनाइज्ड दिसेल तुम्हाला सुद्धा उत्साह आहे भाज्या कापताना एखादं छोटं बास्केट किंवा ट्रे किंवा छोटं बॉक्स वगैरे घ्यायचा आणि त्यामध्ये जो काही भाज्यांचा कचरा असेल जो काही भाज्यांची सालं वगैरे असेल ती सगळी त्या बास्केटमध्ये टाकायची म्हणजे आपलं किचन काउंटरटॉप क्लीन दिसेल आणि ती भाज्यांची कांद्यांची सालं वगैरे असेल ती सगळी सगळीकडे उडणार नाही आणि सगळा तो पसारा होणार नाही किचन काउंटर काउंटरटॉपवर किचन क्लीन करायला जास्त वेळ लागणार नाही आणि मग एकदा काय भाज्या वगैरे कापून झाल्या की तो सगळा कचरा तुम्ही लगेचच ते बास्केट डस्टबिनमध्ये टाकू शकतात पण जर तुम्ही असं डायरेक्टली सगळं किचन काउंटर टॉपवरच भाज्यांची सालं वगैरे टाकत असाल तर तो खूप जास्त पसायला दिसतो तर असं तुम्ही तुमचं किचन काउंटर टॉप ऑर्गनाइज्ड ठेवू शकता जेवण बनवून झालं ना कधी सकाळी संध्याकाळी लगेचच किचन काउंटरटॉप गॅस स्टोव हा क्लीन करायचा तसाच ठेवायचा नाही जर आपण तसाच जर ठेवला तर आपलं किचन खूप खराब दिसतं असं म्हणजे मग क्लीन दिसत नाही आणि परत जर आपल्याला संध्याकाळी जेवण बनवायचं आहे आणि तो सकाळी आपण जर क्लीन केला नसेल तर आपल्याला संध्याकाळी तेवढा उत्साह वाटत नाही परत जेवण बनवायला म्हणून मग जेव्हा कधी तुम्ही किचनमध्ये काही काम केलं काही पदार्थ बनवले की लगेचच तो किचन काउंटरटॉप आणि गॅस स्टोव क्लीन करून घ्यायचा फोडणी दिल्यानंतर तेलाचे डाग किंवा मसाल्याचे डाग किचन टाईल्सवर उलतात आणि जर तुम्ही ते डाग तसेच ठेवून दिले ते तसे तर ते पक्के होतात मग नंतर परत जर तुम्ही काढायला गेला दोन चार दिवस तसेच ठेवले तर ते निघत नाही त्यामुळे किचन टाईल्स खराब दिसतात म्हणून मग कधी पण किचन टाईल्स लगेचच क्लीन करायच्या तर ठेवायचे नाही जेवण झालं बनवून झालं मसाल्याचे डाग वगैरे पडले काही किंवा फोडणी वगैरे उडाली टाईल्सवर तर लगेचच एखाद्या किचन नॅपकिननी वगैरे क्लीन करून टाकायचं टाईल्स म्हणजे ते डाग लवकर निघतील पण आणि जास्त वेळ लागणार नाही आपल्याला परत ते क्लीन करायला चहा पिऊन झाल्यानंतर चहाचे कप जर तुम्ही तसेच ठेवत असाल किचन सिंकमध्ये न वॉश करता तर काय होतं की त्याच्यावर डाग पडतात जरी तुम्ही नंतर वॉश करणार असाल लगेच वॉश नसेल करणार कप्स तर त्याच्यात पाणी टाकून ठेवा म्हणजे ते चहाच्या कपवर डाग पडणार नाही चहाचे चा कप खराब होणार नाही आणि नेक्स्ट टाईम परत क्लीन करायला जास्त वेळ पण लागणार नाही काही ना जणांना सवय असते की किचनच्या काउंटर टॉपवरच सगळ्या वस्तू ठेवायच्या म्हणजे ज्या डेली लागतात चहा पावडर आहे साखर आहे मीठ आहे मसाल्याचा डबा तर सगळं काही किचन काउंटर टॉपवर ठेवतात आणि मग तो किचन काउंटर टॉप पूर्ण फुल दिसतो भरलेला दिसतो रिकामा असा दिसत नाही त्यामुळे एखादा कॅबिनेट असा ठेवून द्यायचा की ज्यामध्ये ज्या तुम्हाला डेली लागतात वस्तू त्या सगळ्या तिथे त्या कॅबिनेटमध्येच ठेवून द्यायच्या म्हणजे तुम्ही किंवा दुसरं कोणी किचनमध्ये काम करत असेल तर त्यांना त्या गोष्टी एकाच ठिकाणी मिळतील पण किचन काउंटर टॉपवर तुम्ही ठेवल्या तर तो किचन काउंटर टॉप कसा का पूर्ण भरलेला दिसतो आणि आपल्याला जेवण करताना पण उत्साह वाटत नाही तेवढी स्पेस पण कमी मिळते आपल्याला जेवण आपण काही बनवत असा त्यावेळी तर असं किचन काउंटर टॉप पण तुम्ही रिकामं ठेवत जा आणि ह्या सवयीने तुमचा किचन काउंटरटॉप क्लीन दिसेल तुमचं किचन क्लीन दिसेल किचन सिंक पण नेहमीच क्लीन ठेवत जा किचन सिंक क्लीन नसेल ना तर आपलं पूर्ण किचनच खराब दिसतं जरी कितीही तुम्ही काउंटरटॉप क्लीन ठेवला आणि सिंक चांगलं नसेल तेलकट असेल खराब असेल तर तेवढं किचनमध्ये फ्लॅश दिसत नाही आपलं किचन असं वेल मेंटेन दिसत नाही म्हणून तुमच्याकडे मेळ येत असेल किंवा तुम्ही स्वतः भांडी घासत असाल तर भांडी घासून झाल्यानंतर लगेचच तुमचं किचन सिंक क्लीन कलरचा डिशवॉशने क्लीन करू शकतात किंवा एखादे डिटर्जंट पावडर किंवा कोणताही सोपने वगैरे सिंक तुमचं क्लीन करत जा म्हणजे किचन सिंक क्लीन दिसेल त्याच्यातून खरा वास वगैरे येणार नाही आणि किचन सिंक तुमचं ब्लॉक होत असेल तरीसुद्धा तुम्ही बेकिंग सोडा आणि व्हिनेगरने ते क्लीन करू शकता अशा प्रकारे तुम्ही तुमचं किचन सिंक पण क्लीन ठेवत जा तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं किचन क्लीन आणि ऑर्गनाइज ठेवू शकतात कोणती टिप तुम्हाला आवडी मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ खरंच युजफुल वाटला असेल तर शेअर करायला विसरू नका ठीक दॅन बाय